जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय भळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राबवल्या जाणाऱ्या एस पी पी यू स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स लर्निंगचे जे काही विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एफ वाय बी एफ वाय बी कॉम त्यानंतर यम ए पार्ट फस्ट आणि एम कॉम पार्ट फर्स्ट या चार पैकी कोणत्याही एका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल तर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रकाबाबत म्हणजेच एक्झाम टेबलबाबत आपण महत्त्वाची माहिती देणार आहोत यांचं जे काही परीक्षा टाइम टेबल आहे ते आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी पब्लिश करून देण्यात आलेलं आहे परीक्षा कधीपासून होणार आहे आणि कुठे होणार आहे याबद्दलची माहिती आपण देणार आहोत तसेच तुम्हाला सेमिस्टर पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहे यांच्या परीक्षेबाबत काही महत्त्वाच्या सूचना जे काही आहे ते देखील मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच परीक्षेबाबत अद्यावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाची सूचना हे टाइमटेबल जे रेग्युलर मोडला विद्यार्थी आहे म्हणजे जे, जे विद्यार्थी ऑलरेडी तुमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही सूचना नाही हे वेळापत्रक नाही हे वेळापत्रक फक्त स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स लर्निंगचे जे काही स्टुडंट्स आहे म्हणजे ज्यांनी एक्स्टर्नल ॲडमिशन घेतलेलं आहे ओके त्यांच्यासाठी ह्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ओके बघा विद्यार्थी मित्रांनो आपण मागील आठवड्यात म्हणजेच दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण आपल्याला आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा एक्झाम गायडन्स या नावाने त्यावेळेसच आपण आपल्याला सूचना दिलेल्या होत्या की इम्पॉर्टंट नोटीस दिलेली होती ओन्ली फॉर फर्स्ट इयर स्टुडंट बी ए बी कॉम एम एम कॉम अकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीस सेमिस्टर पॅटर्नचे विद्यार्थी आहे तुम्हाला माहिती आहे की ज्या विद्यार्थ्यांनी तेवीस चोवीस या वर्षामध्ये बी ए बी कॉम एम एम कॉम या वर्गांना स्कूल ऑफ ओपन लर्निंगला प्रवेश घेतला या विद्यार्थ्यांसाठी आता सेमिस्टर पॅटर्न आहे म्हणजे यांची वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे तर या सेमिस्टर पॅटर्नमधल्या विद्यार्थ्यांना जी काही परीक्षा वगैरे आहे ती कधी कंडक्ट केली जाणार आहे ती आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे की सेमिस्टर तर फर्स्ट एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन द मंथ ऑफ एप्रिल ओके एम एम कॉम पार्ट फर्स्ट एक्झामिनेशन ऑल्सो हेल्ड इन अ फर्स्ट वीक ऑफ एप्रिल आणि आता ॲक्च्युअल टाईम टेबल आलं ते आपण काय केलेलं आहे बघणारच आहोत तर बी ए आणि बी कॉम यांची परीक्षा देखील ही स इथे सांगितलेली आहे की पाच एप्रिलच्या नंतर चालू होणार आहे आणि ॲक्च्युअल डेट ही सहा एप्रिल आलेली आहे ओके okay. सो या पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे विद्यापीठाचं जे काही टाईम टेबल आहे ते देखील विद्यापीठाने पब्लिश करून दिलेलं आहे तसेच जे विद्यार्थी ऑलरेडी बी कॉम एम कॉम बी ए आणि बी कॉम टी वाय पासआउट झालेले आहे त्यांच्यासाठी कशा पद्धतीने कन्वोकेशनचा किंवा डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरावा त्याची माहिती देखील आपण या ठिकाणी कालच दिलेली आहे आज सकाळीच तुम्हाला काय सांगितलेलं होतं सॉरी काल पंधरा तारखेला बी कॉमचे जे ॲन्युअल पॅटर्नचे विद्यार्थी आहे त्यांचा निकाल जाहीर झालेला होता त्याची माहिती पण आपण या ठिकाणी दिली आहे त्यानंतर इथे कनोकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट फॉर्म कसा भरावा त्याची माहिती सेपरेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आणि आज दिनांक सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी आपण काही महत्वाच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी टाकलेल्या आहेत तर जे विद्यार्थी फर्स्ट इयर बी कॉमला आहे त्यांना जो काही एक फायनान्शियल अकाउंटिंग हा जो काही विषय आहे तर या विषयाला तुम्हाला प्रॅक्टिकल असतं तर एकूण जे काही विषय आहे ते शंभर मार्कासाठी आहे त्यापैकी सत्तर मार्कांची विद्यापीठ परीक्षा घेणार आहे आणि तीस मार्कांचं अंतर्गत इव्हॅल्युएशन किंवा ज्याला आपण इंटरनल इव्हॅल्युएशन म्हणतो ते होणार आहे तर या इंटरनल इव्हॅल्युशनपैकी या विषयाला तीस मार्क असणार आहे त्यापैकी वीस गुण हे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असणार आहे आणि या वीस गुणांपैकी दहा गुण हे प्रॅक्टिकल नोटबुकला आणि दहा वीक दहा गुण जे काही असणार आहे ते ओरल एक्झामिनेशनसाठी असणार आहे ओके सदर विषयाच्या सत्तर गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा पण तुम्हाला दिलेला आहे म्हणजे मी जे काही परिपत्रक परीक्षाबाबत महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामध्ये दे तुम्हाला परीक्षेचा स्वरूप पण तुम्हाला सांगितलेला आहे म्हणजे बी ए बी कॉमच्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल एम ए आणि एम कॉमच्या परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओके सो so, तुमची जी काही सत्तर मार्काची परीक्षा आहे त्याचा फॉर्मॅट ऑलरेडी दिलेला आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना इथे दिलेली आहे की तुमच्या जी काही प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे तर तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्याच सेंटरवरती ती परीक्षा घेतली जाणार आहे आणि प परीक्षेसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल नोटबुक कंपल्सरी असणार आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या स्टडी सेंटर कॉर्डिनेटरनी काय केलेलं आहे प्रॅक्टिकल तुम्हाला दिलेले असतील तर ते प्रॅक्टिकल तुम्ही लिहून तुमच्या त्या सब्जेक्ट टीचरकडं दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजीपर्यंत काय करायचं आहे सबमिशन करायचं आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक जो काही पेपर असणार आहे तो सत्तर मार्काचा असणार आहे या सत्तरपैकी किमान अठ्ठावीस मार्क तुम्हाला पडले पाहिजे युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये आणि अंतर्गत गुण जे काही आहे ते तुम्हाला तीसपैकी आहेत त्यापैकी तुम्हाला बारा मार्क पाडणं अपेक्षित आहे म्हणजे एकूण बघा शंभरपैकी तुम्हाला पासिंग जे काय आहे टोटल चाळीस मार्काला आहे बट याच्यामध्ये इंटरनल तुम्हाला अठ्ठावीस मार्क पाहिजे सॉरी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये किमान अठ्ठावीस मार्क पाहिजेल आणि इंटरनलमध्ये बारा मार्क पाहिजेल किमान तर असे मिळून चाळीस मार्काला पास होईल एखादा विद्यार्थी असा आहे की ज्याला इंटरनल अठ्ठावीस पडले आणि सॉरी इंटरनल बारा मार्क पडले आणि युनिव्हर्सिटी एक्झामला अठ्ठावीस पडले एकोणचाळीस मार्क आहे आणि एखादा विद्यार्थी असा आहे की त्याला इंटरनल सत्तर पैकी सॉरी युनिव्हर्सिटीच्या एक्झामला सत्तरपैकी त्याला पन्नास मार्क पडले आणि इकडं तीसपैकी त्याला दहाच मार्क पडले तर त्याची इंटरनल एक्झाम काय आहे त्याची बॅकलॉग असणार आहे कारण त्याला रिक्वायरमेंट ॲटलिस्ट तिथं बारा पण मार्क असणं गरजेचे होते पण त्याला दहा पडले तर तो काय होऊ शकतो इंटरनल फेल होऊ शकणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत त्या तुम्हाला सांगू आणि नंतर आपण टाईम टेबलबाबत चर्चा करूया तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये प्रथम वर्ष बी ए बी कॉम आणि एम ए यम कॉम या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मुक्त आणि दुरुस्त अध्ययन प्रशाळेअंतर्गत काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात प्रथम सांगितलेलं आहे की तुमची जी काही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे ती सत्र पद्धतीने कंडक्ट केली जाणार आहे म्हणजे सेमिस्टर पॅटर्न असणारे यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयासाठी शंभर गुणांची परीक्षा असणार आहे पण प्रत्येक विषयासाठी शंभर गुण जरी असले तरीसुद्धा युनिव्हर्सिटी एक्झाम सत्तर मार्काची घेतली जाईल आणि महाविद्यालयाकडे तुमचे तीस मार्क हे असणार आहे प्रत्येक विषयासाठी तीस गुणांचा अंतर्गत मूल्यमापन हे अभ्यास केंद्राद्वारे होणार असून अंतर्गत मूल्यमापनासंबंधित सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास केंद्राशी संपर्कात राहायचं आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनाचं वेळोवेळी वेड़ अवघो त्याला काय म्हणतो अवलोकन केलं पाहिजेल आणि आपण इंटरनल असेसमेंट करण्यासाठी जे काही त्या स्टडी सेंटर कोऑर्डिनेटरने तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण फुलफिल केल्या पाहिजेल आणि अंतर्गत गुण हे तीसपैकी आहे यासाठी तुम्हाला किमान बारा मार्क मिळणं आवश्यक असणार आहे त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक विषयाची सत्तर मार्काची परीक्षा विद्यापीठ घेणार असून विद्यापीठ वेळोवेळी वे त्या परीक्षेचं टाईमटेबल जारी करून देणार आहे आणि आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करून दिलेलं आहे चौथी सूचना आहे कोणत्याही विषयामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला सत्रांत परीक्षेमध्ये सत्तर गुणांपैकी अठ्ठावीस गुण मिळणं आवश्यक आहे आणि सोबत तुम्हाला परीक्षेचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पण जोडलेला आहे त्यानंतर जो काही प्रथम वर्ष बी कॉमला एकशे बारा फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग हा जो काही विषय आहे त्यामध्ये प्रत्येक सत्रामध्ये तुम्हाला सत्तर गुणांची लेखी परीक्षा असणारे यापैकी तीस गुण जे काही असणारे ते इंटरनल असणार असणारे त्यापैकी वीस गुणांची प्रॅक्टिकल एक्झाम होईल या वीस गुणांपैकी प्रॅक्टिकल नोटबुकसाठी दहा मार्कांपैकी मार्क असतील तर दहा मार्क हे तुमच्या मौखिक परीक्षा म्हणजे ओरल एक्झामिनेशनसाठी असणार आहे पुढची सूचना दिलेली आहे सदर विषयांच्या सत्तर गुणाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा तुम्हाला दिलेलाच आहे आणि प्रात्यक्षिकेला विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणं अत्यंत अनिवार्य असणार आहे जे विद्यार्थी उपस्थित राहणार नाही त्यांना त्याच्यामध्ये ते ॲबसेंट रिपोर्ट दिला जाईल किंवा फेल रिमार्क त्याच्यामध्ये येणार आहे प्रात्यक्षिकाच्या वेळेस म्हणजे प्रॅक्टिकल एक्झामच्या वेळेस प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते प्रॅक्टिकल जर्नल असणं आवश्यक असणार आहे ओके त्यानंतर तुम्हाला जसं की सांगितलेलं आहे की फायनान्शियल अकाउंटला सत्तर मार्काचा पेपर झाला तर इंटरनलला तुम्हाला बारा तीसपैकी बारा मार्क पडणं अपेक्षित आहे आणि युनिव्हर्सिटीच्या सत्तरपैकी अठ्ठावीस मार्क पडणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची सूचना दिलेली आहे जर का तुम्ही इंटरनल फेल झालात ओके okay, इंटरनलमध्ये जे विद्यार्थी फेल झाले किंवा अनुउत्तीर्ण झाले किंवा अनुपस्थित राहिले म्हणजे अॅबसेंट राहिले तर अशा विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रामध्ये अंतर्गत मूल्यमापन पूर्ण करता येणार आहे म्हणजे या सत्रामध्ये त्यांनी काही इव्हॅल्युएशन केलं नाही तर त्यांना काय करावं लागेल पुढच्या सेमिस्टरमध्ये ते इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे बट अशा विद्यार्थ्यांना द्वितीय सत्राच्या परीक्षेवेळी प्रथम सत्राच्या अनुउत्तीर्ण विषयांची देखील परीक्षा देण्यात येणार आहे पण अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी म्हणजे जे काही बॅकलॉग राहिलेला आहे त्या बॅकलॉग परीक्षेसाठी परीक्षा अर्ज तुम्हाला सादर करावा लागणार आहे आणि बॅकलॉग परीक्षा अर्ज भरण्यासंबंधित जे काही तुम्हाला सूचना आहे त्या प्रथम सत्राचे जे काही परीक्षा होतील त्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतरच तुम्हाला स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला तिथे काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जातील त्यावेळेस तुम्हाला परीक्षा फॉर्म हा भरणं अपेक्षित आहे ओके okay, सो so आता क्वेश्चन पेपरचा आपण फॉर्मॅट बघूया या ठिकाणी स्कूल ऑफ ओपन लर्निंग डिस्टन्स लर्निंगच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिलेला आहे सर्वात प्रथम इथे एम ए आणि एम कॉम पार्ट चे सेमिस्टर पॅटर्नचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचा पॅटर्न दिलेला आहे ओके okay, हा थेरी एक्झामचा फॉर्मॅट आहे जी विद्यापीठ आत्ता परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये घेणार आहे त्यासाठीचा हा फॉर्मॅट दिलेला आहे यामध्ये टोटल चार प्रश्न विचारले जातील त्यापैकी पहिला प्रश्न जो काही असणार आहे तो तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्स टाईप असणार आहे ज्यापैकी तुम्हाला सातपैकी कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येकी दोन मार्क आहे म्हणजे त्या प्रश्नाला किती मार्क आहेत टोटल पाच प्रश्नांची उत्तरं लिहिली तर तुम्हाला दहा मार्क भेटणार आहे दुसरा जो काही प्रश्न आहे तो तुम्हाला अटेम एनी फोर क्वेश्चन्स आउट ऑफ सिक्स फ्रॉम द फॉलोईंग म्हणजे थोडक्यात शॉर्ट नोट्स टाईप प्रश्न आहे इथे तुम्हाला टोटल सहा प्रश्न दिले जातील त्यापैकी चार प्रश्नांची उत्तर लिहिण एका प्रश्नाला तुम्हाला पाच मार्क आहे म्हणजे पाचशोक वीस मार्कासाठीचा दुसरा प्रश्न असणार आहे क्वेश्चन नंबर तीन हा देखील शॉर्ट नोट्सचा प्रश्न असणार आहे त्यामध्ये सुद्धा सहापैकी चार प्रश्न तुम्हाला सोडावे लागणार आहे एका प्रश्नासाठी पाच मार्क आहे असे टोटल मिळून किती मार्क आहे वीस मार्क आहे म्हणजे क्वेशन नंबर वनला दहा मार्क क्वेश्चन नंबर दोनला वीस मार्क क्वेश्चन नंबर तीनला देखील तुम्हाला वीस मार्क दिले आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर जो काही दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला चारपैकी कोणत्याही दोन प्रश्नाचे उत्तरं लिहायची एका प्रश्नाला तुम्हाला दहा मार्क आहे तर वीस दुने सॉरी दहा दुने वीस मार्क आहे सो असे मिळून टोटल सत्तर मार्कांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे ओके सो इथे क्वेश्चन नंबर फोर जो काय आहे तो ब्रॉड क्वेश्चन असणार आहे जिथं प्रत्येक चॅप्टरवरती तुम्हाला एक मोठा ब्रॉड क्वेश्चन विचारला जाणारा आहे यापैकी तुम्हाला सत्तर मार्काला पासिंग असणार आहे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक सब्जेक्टमध्ये चार चार चॅप्टर दिलेले आहे त्यामुळं तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती ब्रॉड क्वेश्चन्स आहे आणि शॉर्ट नोट्स प्रत्येकी दोन दोन विचारल्या जातील ओके okay, या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे तर जे विद्यार्थी बी ए आणि बी कॉमला आहे त्यांच्यासाठी टोटल देखील चार प्रश्न असणार आहे त्यापैकी पहिला प्रश्न जो काही असणार आहे तर हा तुम्हाला एका वाक्यात उत्तर द्या अशा पद्धतीचा असणार आहे अटेम एनी टेन आउट ऑफ द टुवेल् क्वेश्चन सो तुम्हाला एकूण बारा प्रश्न विचारले जातील त्यापैकी दहा प्रश्नांची उत्तरं लिहायची एका प्रश्नाला एक मार्क असे मिळून टोटल दहा मार्क तुम्हाला असणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड जो काही असणार आहे तो तुम्हाला शॉर्ट नोट्सचा असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सात शॉर्ट नोट्स दिल्या जातील त्यापैकी पाच शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची आणि एका शॉर्ट नोट्सला तुम्हाला पाच मार्क आहे असे मिळून टोटल पंचवीस मार्कासाठीचा क्वेश्चन नंबर दोन असणार आहे तसाच प्रश्न जो काही असणार आहे तो आहे तुमचा क्वेश्चन नंबर तीन राईट अ शॉर्ट नोट्स त्यामध्ये तुम्हाला किंवा आन्सर द फॉलोविंग अशा नावाने प्रश्न राहील एकूण सातपैकी तुम्हाला पाच प्रश्नाची उत्तरं लिहायची आणि प्रत्येक प्रश्नाला पाच मार्क आहेत त्याला देखील तुम्हाला पंचवीस मार्क असणार आहे म्हणजे बघा पहिल्या प्रश्नाला दहा मार्क दुसऱ्या प्रश्नाला तुम्हाला पंचवीस मार्क तिसऱ्या प्रश्नाला तुम्हाला पंचवीस मार्क म्हणजे पंचवीस पंचवीस पन्नास आणि हे दहा साठ मार्क झालेले म्हणजे सॉरी पंचवीस पंचवीस पन्नास आणि दहा साठ मार्क झालेले आहे तर आणखीन पुढचा जो काही क्वेश्चन नंबर फोर असणार आहे तो तुम्हाला दोन ब्रॉड क्वेश्चन दिले जातील त्यापैकी थे तुम्हाला एका ब्रॉड क्वेश्चनचं उत्तर लिहायचं आहे त्यासाठी तुम्हाला दहा मार्क आहे म्हणजे क्वेश्चन नंबर वनला दहा मार्क क्वेश्चन नंबर दोनला पंचवीस मार्क क्वेश्चन नंबर तीनला तुम्हाला पंचवीस मार्क आणि क्वेश्चन नंबर चारला तुम्हाला दहा मार्क असे मिळून टोटल सत्तर मार्कासाठीचा बी ए आणि बी कॉम फर्स्ट इयरच्या क्वेश्चन पेपरचा फर्स्ट सेमिस्टरचा फॉर्मॅट दिलेला आहे सो या पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्णतः फॉर्मॅट आपण सांगितलेले आहेत ओके okay, सो so, या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला संदर्भात दिलेल्या आहे आणि इथे तुम्हाला टाइम टेबल दाखवलेले आहेत मी आत्ता जस्ट आठ वाजून आठ मिनिटांनी तुम्हाला मॅसेज फॉरवर्ड केलेला आहे की जे विद्यार्थी बी ए बी कॉम एम एम यम कॉम पार्ट फर्स्टला दोन हजार तेवीस चोवीस बॅचला सेमिस्टर पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी टाइम टेबल जाहीर करण्यात आलेलं आहे तुम्हाला हे जे काही टाईम टेबल आहे ते तुम्हाला कुठे बघता येईल तर तुम्ही सगळ्यात प्रथम युनिपुने डॉट ए सी डॉट इन या ऑफिशियल होम पेजला तुम्हाला जायचं आहे या पेजला गेल्यानंतर इथे एक्झाम सेक्शन दिसेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाईम टेबल असा टॅब दिसेल स्टुडंट सेक्शनमध्ये सो तिथे टाईम टेबल या बटनावर क्लिक करा आणि विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही उजव्या साईटला ओके okay, इथे उजव्या साईटला जे काही तीन डॉट दिसतात ना या तीन डॉटमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे क्लिक केलं पाहिजेल आणि इथे तुमचा जो काही मोड आहे मोबाईलचा तो इथे डेस्कटॉप साईट मोड तुम्ही काय केला पाहिजेल सिलेक्ट केला पाहिजेल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा टॅप तुम्हाला बघता येईल आणि इथे जी काही परीक्षा असणार आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या असणार आहे आणि आपली जी काही परीक्षा ही ॲक्च्युली तशी पाहायला गेलं तर डिसेंबर दोन हजार तेवीसला होणं अपेक्षित होतं बट ते आता एप्रिल दोन हजार चोवीसला होते आहे ओके सो या ठिकाणी आपला जो काही इथे मोड आहे तो स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम दिलेला आहे यावरती इथे फॅकल्टी बटणावर क्लिक करा तर या ठिकाणी कोर्समध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सूचना दाखवल्या जातील सोळा तीन दोन हजार चोवीस सोळा तीन दोन हजार चोवीस आणि सोळा तीन दोन हजार चोवीस तर इथे बी ए यम ए आणि बी ए हे सोडियल सिटिंग अरेंजमेंट सांगितली यांनी काउंसात तसा ॲन्युअल पॅटर्न म्हणला बट ही सिटिंग अरेंजमेंट शक्यतो तरी तुमच्या सेमिस्टर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांची आहे त्यानंतर कॉमर्सकडे वळा कॉमर्समध्ये पण एम कॉम नंतर बी ए बी कॉम आणि बी कॉमची सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर सिटिंग अरेंजमेंट नेमकी त्यांनी असे का दिले तर मला नेमकी नेमकी अर्थ त्यांचा काही समजला नाही कारण ऑलरेडी तिथं बी कॉम ॲन्युअल पॅटर्न म्हणताय पण ती शक्यतो तरी काय केली पाहिजेल ॲन्युअल पॅटर्न न म्हणता सेमिस्टर पॅटर्न म्हणली पाहिजेल सो इथे मी डाउनलोडमध्ये त्या डाउनलोड केलेल्या आहे आपण सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न थोडासा बाजूला ठेवू इथे आपण बी कॉमचं टाईमटेबल पाहूया सो बी कॉम फर्स्ट इयरचे जे काही विद्यार्थी आहे यांची जी काही एक्झाम होणार आहे त्यांची जी काही स्टार्टिंग डेट आहे ती सहा चार दोन हजार चोवीस आहे आणि हा जो काही पेपर होणार आहे तो सकाळी दहा ते दुपारी एक या वाजेपर्यंत तीन तासासाठीचा सा तो पेपर होणार आहे प्रत्येक विषयाची स सत्तर मार्कांची परीक्षाही घेतली जाणार आहे ओके म्हणजे कंपल्सरी अकाउंट बिझनेस इकॉनॉमिक बिझनेस मॅथ किंवा कम्प्युटर दोघांपैकी एक विषय जो निवडला तो नंतर इथे ऑर्गनायझेशनल स्किल डेव्हलपमेंट देवल, ओ एच डी बँकिंग कमर्शियल जॉग्रफी डिफेन्स थेरी अँड प्रॅक्टिसेस मॅनेजरल तुम्ही या पद्धतीने तुमचे विषय बघा की कोणकोणते विषय इथे तुमच्या हॉल हॉलटिकीटमध्ये किंवा तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये तुमच्याकडे ऑलरेडी आहेतच सो या पद्धतीने इथे फर्स्ट इयर बी कॉमची परीक्षा ही सहा एप्रिल दोन हजार चोवीसला स्टार्ट होणार आहे दहा ते एक या वेळेत तर एम कॉमची जी काही परीक्षा असणार आहे ती परीक्षा देखील चालू होणार आहे ती दोन एप्रिल दोन हजार चोवीसपासून चालू होणार आहे तिचा जो काही टाईम आहे तो देखील दहा ते एक या वेळेमध्ये असणार आहे दोन तारीख तीन तारीख चार तारीख आणि पाच तारखेला होणार आहे आणि सहा तारखेच्या पुढे बी कॉमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे तुमचे विषय कोणते आहे हे तुमच्या हॉल हॉलटिकीटमध्ये किंवा तुमच्या आपण काय म्हणूया ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला दिसून येतील बी एची जी काही परीक्षा आहे तर बी एची जी काही परीक्षा फर्स्ट इयर बी एची सेमिस्टर पॅटर्नची जी, जी काही परीक्षा असणार आहे ती देखील सहा एप्रिल दोन हजार चोवीसपासून होणार आहे बट दुपारी दोन ते पाच या टाईम स्लॉटमध्ये होणार आहे म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये बी कॉम आणि दुपारच्या सत्रामध्ये बी एची परीक्षा होणार आहे सहा एप्रिल ते बावीस एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर यम एची जी काही परीक्षा आहे सेमिस्टर पॅटर्नची ती परीक्षा जी काही असणार आहे ती तुमची दोन तारखेपासूनच चालू होणार आहे आणि ती पण दुपारी दोन ते पाच या स्लॉटमध्ये दिलेली आहे दोन तारीख तीन तारीख चार तारीख आणि पाच तारीख ज्या विद्यार्थ्यांनी इकॉनॉमिक निवडला त्यांना हे चार पेपर आहे हिंदी निवडला त्यांना हे चार पेपर आहे हिस्ट्री इंग्लिश एज्युकेशन मराठी संस्कृत नंतर फिलॉसॉफी त्यानंतर पॉलिटिकल सायन्स आणि सोशोलॉजी अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांचे हे विषय आहेत ओके सो so, म्हणजेच तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर टेबलच्या बाबतीत मी या ठिकाणी थोडंसं सा, सांगतो की बी एची जी काही परीक्षा असणार आहे ती सहा तारीख ते बावीस एप्रिलच्या दरम्यान दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये होईल तर यम एची परीक्षा दोन ते पाच एप्रिल दोन हजार चोवीसच्या दरम्यान दोन ते पाच या वेळेमध्ये होणार आहे ओके त्यानंतर बी कॉमची जी काही परीक्षा होणार आहे ती सहा एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी दहा ते एक या वेळेत होईल तर यमकॉमची जी काही परीक्षा आहे ती दोन एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान दुपार सकाळी दहा ते एक या वेमध्ये होणार आहे या पद्धतीने शॉर्टकटमध्ये तुम्हाला टाईमटेबल सांगितलेलं आहे या सिटिंग अरेंजमेंटनुसार त्यांनी काय सांगितलेलं आहे तसं बी कॉम ॲन्युअल पॅटर्न सिटिंग अरेंजमेंट म्हणली आहे तर आपण गृहीत धरूया की हे ॲन्युअल पॅटर्नचं आहे तरी पण त्यांनी आज पब्लिश केलं म्हणून मला तरी असं वाटतं आहे ही सिटिंग अरेंजमेंट सेमिस्टर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांची असणार आहे म्हणजे कोणत्या सेंटरचे पेपर कोणत्या सेंटरला होणार आहे हे मी विचारून तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट बाबतीत एक दुसरा व्हिडिओ किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सेप सेपरेट माहितीच्या आधारातून तुम्हाला मी सांगेल सो so, विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये की इथे महत्त्वाच्या जे काही सूचना आहेत त्या म्हणजे आपण एक्झाम टाईम टेबलबाबत आपण माहिती बघितली आहे की परीक्षा कधी चालू होणार आहे कोणत्या टाईम स्लॉटमध्ये होणार आहे आणि परीक्षेबाबतल्या काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला आपण सांगितलेल्या आहेत अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील किंवा ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथल्या स्टडी सेंटर कॉर्डिनेटर यांच्याशी काय करू शकता संपर्क साधू शकता ओके okay, सो so, विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर निश्चित बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा आणि विद्यार्थी मित्रांनो हे टाइमटेबल टेबल ॲन्युअल पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठी नाही हे कृपया लक्षात घ्या मी वारंवार सूचना देतो त्यामुळं आपण काळजीपूर्वक या आप व्हिडिओचा अर्थ काढा काही अडचण असल्यास आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या स्टडी सेंटर कोऑर्डिनेटर यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेबाबत खूप खूप शुभेच्छा काही अडचण असली चॅट बॉक्समध्ये में मेन्शन करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्यावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद